नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्षी स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणितयत्ता सातवी प्रकरण नववे मित्रांनो प्रकरणाचं नाव आहे समप्रमाण व समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आणि ह्यामधील आपल्याला पाहायचं आहे सराव संच सदतीस तर ह्या प्रकरणामध्ये मित्रांनो आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमा प्रमाणाबद्दल पाहणार आहोत पण ह्या उदाहरण संग्रहामध्ये सराव संच आपला जे सदतीस आहे याच्यामध्ये आपण मित्रांनो समप्रमाण यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत चला बघूयात समप्रमाणामध्ये बघा तुम्हाला दिलंय मित्रांनो सात किलोग्रॅम कांदे का काय दिलेले आहे सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना आता सात किलोग्रॅम कांद्याची किंमत किती आहे मित्रांनो एकशे चाळीस रुपये आहे तर सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील हे आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे आपण काय करणार समजा समजा बारा किलोग्रॅम बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत समजा बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत आपल्याला एक्स रुपये आहे असं मानावं लागेल बघा आपल्याला माहीत नाही ना ते म्हणून आपल्याला एक्स मानावं लागेल बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत आपण मानली मित्रांनो एक्स रुपये आहे असे मानू एक्स रुपये आहे असे मानू चला आपल्याला मानायचं आहे आप आप बारा समजा किलो की बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत एक्स रुपये आहे असं आपण मानूयात मग मानलात म्हणजेच आपल्याला लिहिता येते मित्रांनो आपल्याला काढायची आहे बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत किती तर आपल्याला लिहिता येते मित्रांनो एक्स भागिले बारा ठीक आहे आणि इथं काय दिलं तुम्हाला सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना मिळते म्हणजे आपल्याला रुपयेवरती लिहायचे तुम्ही काय करू शकता रुपये जर तुम्हाला वरती लिहायचे असेल तर दोन्ही साईडला रुपयेवरतीच लिहायला लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूला रुपये वरतीच लिहायचं अंशामध्येच आणि जर तुम्हाला किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅम तुम्हाला वरती लिहायचं असेल तर तुम्हाला किलोग्राम दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये म्हणजे अंशामध्ये वरतीच लिहावं लागेल मग इथं आपल्याला वरती आपण एक्स लिहिले म्हणजे एक्स काय रुपये आहे म्हणजे इथं आपण एकशे चाळीस लिहिणार चला भागिले सात आता ह्याची आपल्याला क्रिया करायची पुढची काय असेल बघा एक्स दशाला तसंच ठेवा मित्रांनो आणि इथं चाळीस गुणिले बारा भागिले आपल्याला सात करायचे किती चाळीस हे बारा इथं ह्या बाजूला भागाकारामध्ये आहे तिकडं आणलं तर गुणाकारामध्ये जाते बघा इथं चाळीस गुणिले हे बारा आपण इकडं ह्या बाजूला आणलं तर याच्या गुणाकारामध्ये गेलेत बघा आणि भागिले सात आता एकशे चाळीस गुणिले बारा भागिले सात आहे म्हणजे सातला आणि एकशे एकला सातने भाग जाते सात एक सात सात दोन्ही चौदा आणि सात शून्य शून्य म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो एक्स बरोबर वीस गुणिले बारा म्हणजे एक्स बरोबर बारा शून्य शून्य आणि बारा दोन्ही किती होतात चोवीस होतात म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे दोनशे चाळीस म्हणजे आपण खाली लिहू शकतो बारा किलोग्रॅम बारा किलोग्रॅम कांदे बारा किलोग्रॅम कांदे दोनशे चाळीस रुपयांना मिळतील असं आपल्याला मित्रांनो लिहिता येते दोनशे चाळीस रुपयांना मिळतील असं आपल्याला लिहिता येतं तर अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो खूप सोपं असतं आता बघूयात पुढचं उदाहरण चला बघूयात मित्रांनो पुढचं उदाहरण चला मित्रांनो आता आपल्याला पाहायचा आहे प्रश्न दुसरा तुम्हाला दिलेला आहे बघा सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंड्या कडबा मिळ मिळते तर बाराशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंड्या कडबा आपल्याला मिळते हे आपल्याला आप काढायचं आहे मग आपण काय लिहूयात समजा समजा बाराशे ऐंशी रुपयामध्ये बाराशे ऐंशी रुपयांमध्ये एक्स पेंढ्या कडबा मिळेल असं आपल्याला लिहिता येते यक्स पेंढ्या कडवा मिळेल एक्स पेंढ्या कडबा मिळेल असं आपल्याला लिहिता येते मग आपण काय करू शकतो बघा तुम्हाला वरती काय दिलं आहे पेंड्या दिलेल्या आहेत म्हणजे इथं आपण काय करायचं एक्स पेंड्या कडवा मिळेल म्हणजे आपल्याला एक्सी किंमत काढायची म्हणजे एक्स भागिले बाराशे ऐंशी आता एक्स काय आहे मित्रांनो पेंड्याची संख्या आहे म्हणजे इथं तुम्हाला काय दिलं आहे सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंड्या मिळतात म्हणजे पंधरा भागिले तुम्हाला काय करायचं आहे सहाशे अशा प्रकारे मग आप आता आपल्याला पुढं सोडवायचं मग काय करणार तुम्ही एकशे जागी एकसष्ट ठेवणार आणि इथं पंधरा गुणिले बाराशे ऐंशी भागिले तुम्हाला सहाशे करावं लागणार आहे ठीक आहे मग आता काय होईल बघा शून्य शून्य कटलाय आता हे पंधरा एक पंधरा पंधरा चोख साठ झाले आहेत पुन्हा आपल्याला काय करायचं मित्रांनो एकशे अठ्ठावीसला चारने भागायचा आहे एकशे अठ्ठावीसला कितीने भागायचं तुम्हाला चारने भागायचा आहे तर चार एक चार चार त्रिक बारा आणि पुन्हा काय होते मित्रांनो चार दोन्ही आठ म्हणजे यक्ष किंमत किती आलेली आहे यक्ष किंमत आलेली आहे मित्रांनो बत्तीस म्हणजे आपल्याला लिहिता येते म्हणजेच एकशे बाराशे ऐंशी रुपयांमध्ये बाराशे ऐंशी रुपयामध्ये बघा बाराशे ऐंशी रुपयामध्ये बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल बत्तीस पेंढ्या बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल अशा प्रकारे आपण लिहू शकतो बत्तीस पेंढ्या कड़बा कडबा मिळेल अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो बघूयात पुढचा प्रश्न चला चला आता आपल्याला सोडवायचं प्रश्न क्रमांक तीन बघा रोज तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम म्हणजे साडे तेरा किलोग्रॅम पूरक खुराक नऊ गाईंना पुरतो आता नऊ गाईंना काय पुरतो तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम खुराक नऊ गाईंना पुरतो त्याच प्रमाणात जर बारा गाईंना किती खुराक लागेल हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपण काय करणार उत्तरामध्ये लिहिणार समजा चला समजा बारा गाईंना बारा गाईंना एक किलोग्रॅम खुराक पुरेल एक्स किलोग्रॅम खुराक पुरेल असं आपल्याला लिहायचं आहे खुराक पुरेल असं आपण लिहूयात कुठं लागेल असं आपल्याला लिहता येतं झालं मग मला सांगा तेरा किलोग्रॅम अगोदर आपल्याला तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅमचं कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर पाचशे ग्रॅमचं रूपांतर मित्रां मित्रांनो ग्रॅममध्ये करायचं म्हणजे तेरा हजार पाचशे ग्रॅम आपल्याला असं लिहिता येतं लिहिलात आता आपल्याला काय करायचं आहे बारा गायींना किती खुराक लागेल म्हणजे आपल्याला खुराक वरती लिहायचं म्हणजे इथं बघा आपण लिहिणार यक्स भागिले किती आहे बारा बरोबर आता वरती किती खुराक आहे तेरा हजार पाचशे ग्रॅम आहे तेरा हजार पाचशे ग्रॅम आणि ते किती गायींना पुरते मित्रांनो नऊ गायींना पुरते म्हणजे खाली नऊ लिहा लिहिलं आता पुढच्या स्टेपला आपल्याला करायचं काय यक्स तिच्या तसं ठेवायचं तेरा हजार पाचशे गुणिले हे बारा तेरा हजार पाचशेच्या गुणाकारामध्ये न्या म्हणजे तेरा हजार पाचशे गुणिले बारा भागिले नऊ करायचे आपल्याला मग आपण करू शकतो नऊ आता हे नऊ झालेत मग आपल्याला काय करायचं ह्यां ह्यांना इथं काटाकूट करायची म्हणजे तीन त्रिक नऊ तीन चोक बारा झालेत झालेत पुन्हा ह्या तीनने ह्याला भाग देता येते आपल्याला बघा तीन एक तीन तीन चोक बारा उरला एक तीनापाची पंधरा तीन शून्य शून्य आणि तीन शून्य शून्य म्हणजेच चार हजार पाचशे गुणिले चार आपल्याला करायचं म्हणजे एक्स बरोबर शून्य शून्य चार आपणचे वीसशे शून्य हाचे आले दोन चार सक चोवीस आणि दोन सव्वीस चार सक्क चोवीस आणि दोन झाले मित्रांनो सव्वीस म्हणजे आपल्याला एक्सबरोबर सव्वीस ग्रॅम आले म्हणजे आपण लिहू शकतो आपण लिहू शकतो बारा गाईंना बारा गाईंना बारा गाईंना सव्वीस किलोग्रॅम सव्वीस किलोग्रॅम खुराक पुरेल किंवा लागेल बारा गाईंना सव्वीस किलोग्रॅम खुराक लागेल किंवा पुरेल असं तुम्ही लिहू शकता बघा बारा गाईंना सव्वीस किलोग्रॅम खुराक लागेल असं आपण लिहू शकतो आता बघूयात पुढचं उदाहरण चला चला आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न चौथा तुम्हाला काय दिलेला आहे पहा बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे मग आपण लिहू शकतो आठ क्विंटल आपल्याला मानायचं आहे आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आपल्याला मानायची सोयाबीनची किंमत किंमत एकस रुपये मानू एक रुपये आपण मानूयात चला आठ क्विंटल सोयाबीनची आठ क्विंटल सोयाबीनची किंमत एक रुपये वाहन मग आपल्याला अगोदर एक्स लिहायचं आहे मग एक्स भागिले आठ बरोबर इथं काय आहे छत्तीस हजार आहे म्हणजे छत्तीस हजार भागिले आपल्याला बारा करायचे आहेत का बारा करायचे कारण हे बारा क्विंटल आहे खाली पण आपण आठ आप क्विंटल लिहिलं आहे आता पुढं तुम्हाला सोडवायचं आहे मित्रांनो एक्स सायझेट इज ठेवा बरोबर हे आठ गुणिले छत्तीस हजार करा आठ गुणिले छत्तीस हजार भागिले बारा म्हणजे आपल्याला बारा आणि याला भाग द्यायचा बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तरी छत्तीस म्हणजे बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य म्हणजेच यक्सबरोबर आठ गुणिले तीन हजार आपल्याला करायचं आहे आठ गुणिले तीन हजार म्हणजे यक्स बरोबर आठ तरी चोवीस म्हणजे चोवीस हजार रुपये लागेल म्हणजे आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती मग आपण लिहू शकतो आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती असेल चोवीस हजार रुपये असेल अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो बघूयात पुढचा प्रश्न चला चला दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे तर तेरा मोबाईल खरे असे तेरा मोबाईल खरेदी करायला तुम्हाला किती रुपये लागतील हे आपल्याला काढायचं आहे मग आपण लिहूया तेरा मोबाईलची किंमत तेरा मोबाईलची किंमत तेरा मोबाईलची किंमत आपल्याला काय म्हणायची आहे मित्रांनो तेरा मोबाईलची किंमत आपण एक्स रुपये असे मानू तेरा मोबाईलची किंमत आपण काय मानणार आहोत एक्स रुपये असे मानू आता तेरा मोबाईलची किंमत आपण एक्स रुपये मांडली तर आपल्याला एक्स भागिले तेरा लिहिता येते आणि बरोबर आता किंमत किती आहे एक्स रुपये आहे म्हणजे तेरा एक्स भागिले तेरा म्हणजे आपल्याला किंमत दिलेली आहे म्हणजे आपण सोळा हजार वरती लिहिणार सोळा हजार भागिले दोन म्हणजे दोन लिहायचे म्हणजे आपल्याला पुढच्या स्टेपला काय करायचं मित्रांनो एक्सशाला तसंच लिहायचं आणि तेरा गुणिले सोळा हजार भागिले दोन म्हणजेच आपल्याला लिहिता येते एक्स बरोबर हे दो बेक बे बेआटी सोळा म्हणजे तेरा गुणिले आठ हजार हे आपल्याला करायचं आहे म्हणजेच एक्सबरोबर तेरा शून्य शून्य तेरा शून्य शून्य तेरा शून्य शून्य तेरा तेरी तेराआटी एकशे चार म्हणजे एकशे चार म्हणजे आपल्याला लिहिता येते तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये आहे तेरा मोबाईलची किंमत तेरा मोबाईलची किंमत तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये आहे तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये आहे असं आपल्याला लिहिता येतं मित्रांनो अशा प्रकारे आपला हा सराव संच सदस्य संपलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद